अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अनैतिक संबंधामुळे विवाहित प्रेमीयुगलाची धिंड. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात येत असलेल्या कोंढा गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनैतिक संबंध असलेल्या प्रेमीयुगलाची धिंड काढल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा येथे घडली आहे. दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचे गावातील एका पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. दोघांच्या संबंधामुळे पुरुषाच्या घरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पुरुषाच्या कुटुंबियांनी गावकऱ्याच्या मदतीने या दोघांची धिंड काढल्याची माहिती आहे. मिळालेली माहिती अशी आहे की कोंढा येथे राहणाऱ्या एका पुरुषाचे घराजवळील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिला ही दोन मुलांची आई आहे. दोघांच्या संबंधाची चर्चा गावभर पसरली होती. एवढेच नाही तर पुरुषाच्या घरी वाद देखील सुरू झाले होते. गावातील काही लोकांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु दोघेही समजण्याच्या पलीकडे होते. रविवारी संबंधित महिला थेट पुरुषाच्या घरात आली आणि म्हणाली, आम्हाला पती पत्नी प्रमाणे राहायचे आहे. यावरून पुरुषाच्या घरात वाद सुरू झाला. शेवटी संतप्त झालेल्या पुरुषाच्या कुटुंबियांनी दोघांना रिक्षात बसवून गावातून धिंड काढली. या प्रकरणी संबंधित पुरुषाने अढाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 10 जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. महावाईसाठी विलास सुदामे, भंडारा.